सभेत कोण काय बोललं याला उत्तर नाही. त्यांना उत्तर द्यायचं तर येणाऱ्या निवडणुकीत खंबीर आहे ते हापूस ठुकून उत्तर दिली. त्या सभेमध्ये विचाराने खाली पडून कधीच धुलीस मिळू देणार नाही. तर बीड जिल्ह्याची अस्मितेची आपल्याला खरं जर आपल्याला वाटत असेल की दुष्काळ आणि उत्तर मजुरांचा जिल्हा म्हणून हा बीड जिल्हा, त्या दिवशी जेवढ्या ताकदीनं तुम्ही ती सभा यशस्वी कराल त्यातून तुमच्या मनातली मनस्वी इच्छा बीड जिल्ह्याला नाही महाराष्ट्राला नाही तर दिल्लीला सुद्धा कळल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे स्वाभाविक चर्चा कुठून करायची, सभा कुठून करायची, तुम्ही कुठून सुरुवात करायची आजपासून नाही, बीड जिल्ह्याचा इतिहास आहे, बीड जिल्ह्यातूनच करायची. कुणी असो, मला पूर्ण बीड जिल्ह्याच्या आजपर्यंतच्या संक्षिप्त इतिहासामध्ये जायचं नाही. राज्याच्या कुठल्याही नेतृत्वाच्या संक्षिप्त इतिहासात संदीप दीक्षिताच्या बाबतीमध्ये जायचं नाही. माझ्या दृष्टीनं एवढंच आहे, जबाबदारी जर आजात सत्तेचा कास धरण्याची आली असेल तर दादांच्या विकासाच्या दृष्टी त्यांच्या विकासाची कामं करून घेण्यात मेहनतीची जी कसोटी आहे चिकोटी आहे त्यासाठी आपण सर्वजण त्या ठिकाणी एक झालो. बाकी सर्व सविस्तर सभेत बोलणार आहे. मी मला वाटलंच होत की मी अर्धवट बोलेपर्यंत कुठलाही कॅमेरेमॅन इथं नव्हता, पण माझं अर्ध बोलणं झालं की टीव्ही9 पासून सगळे ज्या ठिकाणी आले त्यामुळे एक सांगतो आपल्यासाठी काही जणांनी कालच एबीपी माझापासून टीव्ही9 पासून अनेक जणांनी कुणी सांगितलं माहित नाही. जरी या मान्यवर माध्यमांनी आम्हाला सरकारला तरी विचारावं. तो बीड जिल्ह्याच्या 27 तारखेची सभा ही निश्चित झाली आहे, त्याच्यात काय बदल नाही, कुणाच्या मनात शंका नाही, किंतु परंतु नाही. पण ब्रेकिंग न्यूज चालू होती, 70 नेत्यांमध्ये संदिग्धता. नेमकं एक लक्षात येतं, बीड जिल्ह्यावर अनेक मान्यवरांचं लक्ष नाही तर माध्यमांचं सुद्धा लक्ष आहे. त्यामुळं आज या माझ्या सर्व जिल्ह्यातल्या जीवलग पक्षाच्या सहकाऱ्यांच्या साक्षीनं आणि त्या मान्यवर नेत्याच्या जिल्ह्याच्या साक्षीनं या ठिकाणी सांगतो की 27 तारखेला सभा होणारच आणि आजपर्यंतचे बीड जिल्ह्याचे सगळे इतिहास मोडणार. एवढ्या ताकदीची सभा होणार, कुणी किती संख्या आणायची हे तर या ठिकाणी ठरलं नाही. भैयासाहेबांचं मोठं मन आहे, मोठेच आहेत ते, म्हणजे माझ्यापेक्षा वयानेही मोठे आहेत, त्यामुळं लहान भावाला ते मान देतात. आपण राजांना जसं मान देतात तसं मलाही देतात. त्याच्यामुळे तुम्ही म्हणले की तुमच्यापेक्षा 2000 संख्या कमी, पण आम्हाला माहिती आहे बोलताना सार्वजनिक ठिकाणी आपण मोठे पण द्याल, पण आमच्यापेक्षा नक्कीच 5-10 हजार लोक तुम्ही जास्त आणाल हा विश्वास मला आहे. अनेक जण तुम्हाला ओळखू शकत नसतील, पण तुम्हाला तेवढं नाही, तेवढं नाही, पण हे निश्चित आहे त्या जबाबदारी घेतली आपण सगळ्यांनी घेतली. पण सभा यशस्वी इथं मेळावा घेतलाय आणि ह्या मेळाव्यातून सभा किती मोठी होणार आहे याची चर्चा आपण करणार आहे. पण जबाबदारी आपल्याला आहे की आपण ज्या विचारानं जी टॅगलाईन धरून ही सभा या ठिकाणी घेतोय ती सभा घेत असताना गावागावातून आपल्या आपला जिल्हा भौगोलिक दृष्ट्या एवढा मोठा की माझ्यापेक्षा आता माझं शेवटचं मतदारसंघातलं जर गाव परळी वैद्यनाथचं धरायचं ठरलं तर जोडवाडी हे इथून 180 किलोमीटर आहे. तुम्ही भैया सर
नाही चालू कुटुंब होतं बघा ना, सभेच्या ठिकाणाच्या 3 किलोमीटर अंतरापासून. मला एक सांगू, आज विश्वासाला एक गोष्ट सांगतो, जबाबदारीपूर्वक सांगतो, माझ्या या बीड विधानसभा मतदारसंघातले अनेक सहकारी जे आज ताकदीने या ठिकाणी उभे आहेत, आपल्या सगळ्यांपेक्षा माझ्या गावाचं बिलकुल भय असेल समजायचं काय कारण, एवढी मोठी संख्या सर्व समावेश आहे, सर्व समाज घटकांना सोबत या ठिकाणी आपण सर्वांनी त्या सभेला यायचं आहे. 2 वाजता आपल्याला बीड मध्ये पोहोचायचं आहे, 2 वाजता. 2 फार झाला आहे, 3 वाजता रॅली चालू होईल आणि 4:30 ते 5 वाजता आपल्याला आपली सभा या ठिकाणी चालू करायची आहे आणि 7:30 वाजता आपल्याला ही सभा संपवायची याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे, एवढी हात जोडून आपल्या सगळ्यांना कळकळीची माझी विनंती आहे. म्हणून मला एवढंच सांग, सगळ्याचं ठिकाण सांगितलं, पाऊस पडावा ही आपली इच्छा आहे. रोज माझी प्रार्थना देवाला एवढीच असते, कृषी मंत्री झाल्यानंतर तर जास्त केविलवाणी होऊन देवाला प्रार्थना करतो. कन्याकडे गेलो परवा यवतमाळला, माणसं पावसाने बेजार झाली, जमिनी खरडून गेल्या आणि इकडे आलो की वर बघावं लागते नाही. भलेही पाऊस आला, भलेही भिजावं लागलं, देवानी पाऊस पडावा कारण आज शेतकरी अडचणीत आहे, पण तरी सुद्धा आपण तेवढी मोठी व्यवस्था त्या सभेची करणार आहोत की कुणीही तुमच्या हातात नाही, ती 27 तारखेची ही सभा आहे. मला खात्री आहे की एकदा काम कुठलं आपण सगळ्यांनी हातात घेतलं, आपले रेकॉर्ड आपल्यालाच ब्रेक करायचे आहेत, ते रेकॉर्ड ब्रेक होते. म्हणून माझी विनंती आपल्या सगळ्या, जबाबदारी घ्या यंत्रणेला व्यवस्थेला, आपण सर्वजण सक्षम आहात आणि ही सभा यशस्वी करा. मी आपल्याला विश्वास देतो, या मंत्रिमंडळातला एक मंत्री सदस्य या माध्यमाला की आपल्या बीड जिल्ह्याचे असंख्य प्रश्न, त्या प्रश्नाची चर्चाही होईल, त्या सभेतून प्रश्नाच्या उत्तरही मिळेल आणि आणखीन एक हातचा विषय राहिला आहे की बीड जिल्ह्याचं शासन आपल्या दारी हा कार्यक्रम आणखीन दादा व्हायचा आहे, तो शासन आपल्या दारी कार्यक्रम सप्टेंबरच्या 2 आठवड्यात होणार आहे. तो अगोदर मध्ये करायचं ठरलं, पण नेमकं कुठं काय आणि जिल्हा प्रशासन त्याची तयारी ह्या सगळ्या गोष्टीचा वेळ बसला नाही, म्हणून त्या ठिकाणी सप्टेंबरच्या 1 आठवड्यात होणार. त्यामुळे माझ्या आपल्या सर्व सहकार्यांना विनंती आहे, आज प्रशासन प्रशासनाच्या पातळीवरती गावागावातला एक एक लाभार्थी जो अनेकपासून त्याच्या लाभाला वंचित राहिला आहे त्याला लाभ देण्याचं काम आज प्रशासकीय पातळीवरती युद्ध पातळीवरती चालू आहे. त्याच्यात आपण जर आपल्या गावचे पुढारी म्हणून नेतृत्व करणारे म्हणून आपल्याला थोडी जर त्या ठिकाणी जिम्मेदारी घ्यायची असेल तर आपण सुद्धा जिम्मेदारी झाल्यानंतर मला खात्री आहे की सगळ्यात मोठा असंख्य वर्ष दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो या सभेचं नाव आहे की आपण हा बीड जिल्हा सुद्धा दुष्काळ मुक्त करायचा, त्याचं पाऊल आजपर्यंत अनेकदा उचललं गेलेलं, दादांनी त्यांच्या काका विसरले कुठे फळचं त्यांचं दादांनी त्या ठिकाणी मंजूर केलेलं, भैयासाहेबांनी बोलले नाही, बारे जास्त विषय दादांनी बोलले. 5 तारुघ्यावान पहुडेपर्यंत हे कामाची चर्चा होत नाही. तसंच क्षेत्र आपल्याला पाण्याखाली आणायचं असेल
तर पाऊस पडला नाही पडला तर अशी एखादी योजना या सरकारला मंजूर करावी लागेल, आम्हाला मंजूर करावी लागेल की पाऊस पडला नाही पडला तर जिल्ह्यातले आपले धरणं पाण्याने भरले पाहिजेत, जी व्हायची धरणं ती पूर्ण झाली पाहिजेत, याच्या संबंधी सुद्धा येणाऱ्या काळात त्या ठिकाणी निर्णय घ्यावा लागणार आहे सरकारची. तर अशा असंख्य गोष्टी आहेत. म्हणून माझी विनंती आहे आपल्या सर्वांना हात धरून की अभूतपूर्व सभा करा. आज लोक आपल्या मागे यायला तयार आहेत, आपण फक्त त्यांना आव्हान करा. कारण बीड जिल्ह्याला आता विकासाची कास धरायची, बीड जिल्ह्याला आपली अस्मिता जपायची आहे, बीड जिल्ह्याला आपला सन्मान जपायचा आहे आणि बीड जिल्ह्याला